हाय माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रव्याची साल पापडी बनवतोय। बारीक सुजी रवा वापरलाय आपण आणि ह्या रव्याची साल पापडी कशी बनवायची, पळी पापड आहे, एक 10 पीस ची दोन दोन पळी मी टाकायचे, तर त्यासाठी साहित्य काय लागते पाहूया। रव्याचे पळी पापड करणार आहोत आपण आणि त्यासाठी आपण आता रात्र झालेली आहे, आता रात्रभर आपल्याला हा रवा अर्धा किलो रवा घेतलाय मी आणि बाइंडिंगसाठी दोन चमचे साबुदाणाचं पीठ घेतलंय ह्या चमच्याने। एवढ्यासाठी साबुदाणा पीठ एवढ्यासाठी टाकायचं आपल्याला की पापड चिरू नये आपले म्हणून, क्रॅक जाऊ नये पापडाला। तर ही अर्धा किलो सुजी आहे, बारीक सुजी घेतलेली आहे, ही रात्रभर आपल्याला भिजून ठेवायची आहे आणि सकाळी ह्याच्यात दुप्पट पाणी टाकून आपल्याला ते शिजवायचं आहे। शिजवताना काय काय टाकायचं ते उद्या पाहू आपण। आता रात्री आपल्याला ह्या सुजी पाण्यामध्ये फुल दोनदा वॉश करायची आणि तिसऱ्यांदा पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये नंतर साबुदाणाचं पीठ टाकायचं आणि रात्रभर आपण हे भिजायला सोडून द्यायचं आहे। सकाळी आपण ह्याचे पापड करायचे। तर आता भिजवून घेते मी, दोनदा मी वॉश केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ टाकायचं आपल्याला, चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि हे पातेलं इथपर्यंत मी पाणी टाकते, चांगलं मिक्स करायचं। रात्रभर भिजवायचं आणि सकाळी वरचं वरचं पाणी काढून टाकायचं आणि जेवढा रवा भिजल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे शिजवायला। आत्ता भिजवताना तुम्ही थोडं कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, ह्याचे पापड खूप छान लागतात। उद्याच्याला पुन्हा वरती वरती जे काही रव्यातलं हे असेल, तांब असेल, गव्हाचं हे ते काढून टाक, वरचं वरचं पाणी फेकून द्यायचं आपल्याला, झाकून ठेवायचं रात्र। रात्रभर रवा आपला छान भिजलेला आहे, आता आपण ह्याच्या सालपापड्या बनवतोय। तर हे ह्याच्या दुप्पट पाणी घेतलंय, रवा भिजल्यावर जास्त पाणी घ्यायची गरज नाही, आपण इन्स्टंट करत नाही आहे, इन्स्टंट पापड्या नाही करत, आपण व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने करतोय। रात्रभर हा रवा भिजलेला आहे म्हणून आपण ह्याच्या दुप्पट पाणी इथं गरम करायला ठेवलंय आणि मीठ सैंदव घेतलंय मी, तुम्ही पांढरं घेतलं तरी चालेल, जिरे पापडखार घेतला, जेवढं मीठ तेवढं पापडखार टाकायचा आणि तीळ घेतलं। तर आता पाण्याला उकळी आलेली आहे, आपण आधी पापडखार टाकू, तेवढंच मीठ टाकायचं, जेवढा पापडखार तेवढंच मीठ टाकायचं। सैंदव नसेल तर सफेद मीठ घेतलं तरी चालतं, आम्ही सैंदवच वापरतो सगळीकडं। आणि जिरे आणि तीळ नंतर टाकायचं आपल्याला। तर पाणी आता हे चाटू चाटू आहे माझ्याकडे, पळीनं चाटू पळी कशा नाही तुम्ही ते शिजवू शकता। आत्ता मी गॅस थोडा मोठा ठेवला आहे पण नंतर आपल्याला बारीक करायचं आहे गॅस। हे आता एका हाताने हे वाटायचं आहे, गॅस जरा बारीक करते म्हणजे मग करपणार नाही, भिजलेला रवा असल्यामुळं चटकन शिजतं ते, जास्त काही वेळ घेत नाही, गाठी फक्त होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला, भरपूर पापड्या होत्यात एवढ्यात। सगळी तांब काढून घेतली मी, रव्यामध्ये जी काय तांब होती ती दोन दोन तीन तीन पाण्याने धुवून शांत करायचा रवा आणि मग वरचं वरचं पाणी काढून टाकायचं, म्हणजे असे पांढरे शुभ्र। आत्ता पातळ आहे पण जसजसं ते शिजल तसतसं मोठं दिसतं आणि ते घटवतं पीठ, हलवत राहायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही, असं हा जायचं नाही गॅसपासून कुठं जायचं नाही आपल्याला। तर आता हे असं हलवत राहते मी, जरा शिजायला किती घटवणार, नंतर मग स्टीलच्या पळीने मी ते पापड टाकणार आहे। पण असं लांब दांड्याचं असं असेल ना पळी तर आपल्या हाताला भाजत नाही। आता हे शिजल तसं रट्टा रटते आवाज येते, तर थोडं घटवायला लागलं की मग आपण थोडा वेळ झाकून वाप देणार आहे, सध्या तरी हलवायचं आहे असं घटवायपर्यंत। तर 10-15 ते 20 मिनटं लागतात पीठ शिजायला, मी असं हलवत राहते मग ते घटवेल। पीठ आपलं शिजायला लागलं आहे बघा, पहा घट्ट व्हायला लागलं आहे, पण अजून आपल्याला शिजवायचं आहे चांगलं त्याला। थोडं आता मी बारीक गॅस करून झाकण ठेवणार आहे त्याच्यावर, हे बघ मग अशी किती पातळ होतं, आता कसं शिजायला लागलं आहे। आता थोडं झाकण ठेवू आपण गॅस बारीक करून, म्हणजे अजून छान त्याला वाप मिळेल। जेवढं पीठ तुम्ही व्यवस्थित शिजवाल तेवढे पापड छान ट्रान्सपरंट पापड होतात आणि आपण थोडं साबूचं पीठ घातलं आहे साबुदाण्याचं, त्याच्यामुळं तर काय प्रश्नच नाही, त्याच्यामुळं ते चिकटपणा वाढतो त्याचा आणि पापड पातळ आणि छान न तुटणारे पापड होतात, क्रॅक जात नाही त्याला। तर आता थोडंसं झाकण ठेवते मी याच्या, थोड्या वेळ 10 मिनटं तरी मी
त्याला झाकून ठेवणार आहे मी, चांगले दणदणीत वाप येईल त्याला। मस्त शिजले बघा पिठापीठ, हां छान शिजले हे बघा, असं व्हायला पाहिजे, छान शिजलेलं आहे। आता हे गॅस बंद करते मी, आणि आता आपल्याला तीळ आणि जिरे टाकायचे आहेत। जर का आपण आधी टाकलं असतं तिळे जीर जिरे, तर हे जिऱ्याचाच रंग येतो, पांढरा शुभ्र रंग नाही येत आपल्या ह्याचा। आता गॅस बंद केला, आता पीठ शिजलेलं आहे आपलं, तीळ टाकते, तिळामुळं तर लई भारी लागतात पापड। सगळं आता छान मिक्स करायचं आहे, आणि छोट्या पातेल्यात घेणार आहे, म्हणजे ते मला पापड्या घालायला बरं पडेल। आणि आधी पापड्या मी आता घरातच फॅनखाली वाळवते, जरा ऊन ऊन यायला आमच्याकडं 2:30 वाजतात, मग नंतर मग ते उन्हात ठेवणार आहे सगळं मी। आत्ता सध्या तरी मी फॅनखाली घरातच वाळवते। हे बघ असं पीठ व्हायला पाहिजे। आता हे पळी पळी ह्या पळीनं टाकणार, हे पळीचं प्रमाण अगदी बरोबर आहे, परफेक्ट प्रमाण आहे अगदी, एक पळी म्हणजे एक पापड। आता छोट्या पातेल्या थोडं थोडं काढून घेते, म्हणजे मला पण बरं पडेल, नाहीतर ते मग वाप येईल सगळे हातावर। हे ह्यात ओतून घेते मी, हे पा थोडं थंड व्हायला लागली, ते आपणे अपघट व्हायला लागले, असं थोडं थोडं घेऊन, कारण ते थंड झालं पाहिजे, जरा थंड झाल्याशिवाय पापड्या टाकत नाही, थोडं थंड व्हायला पाहिजे। याचं एकच पळी मिश्रण घ्यायचं आहे, त्याला काय पसरवायचं काय नाही। मी तेल लावलेलं आहे ह्या कागदाला, हे बघ आपणे आपणे आप ते स्प्रेड होत, काही गरज नाही करायची त्याला। पळी 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 असं टाकत जायचं, त्याला पातळ बितळ करू नका, हे वाळ्यावर ऑलरेडी ते पातळ होतं, आणि पुन्हा तळळे की छान होतात, पुन्हा अगदी बॉबी खाल्ल्यासारखे लागतात हे पापड थोडक्यात। असे आता मी इथं पापड्या टाकून घेते, आणि ह्या दुपारपर्यंत इकडंच राहतीन, नंतर उन्हात ठेवायचं त्याला। रव्याचे साल पापडे आपल्या वाळून तयार आहेत, ह्याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत, आणि ह्याच्यामध्ये पांढरे तीळ घातले, आणि ह्या पापड्या फारच पातळ झालत्या म्हणून हे थोडंसं जाड केलं, दोन्ही रव्याचंच आहे। पापडे खूप पातळ पातळ ट्रान्सपरंट झाले, त्यामुळे सारखा चुरा होतो याचा। तर आता ह्या पापड्या तळून दाखवते, तयार आहेत आपल्या रव्याच्या साल पापड्या, अशा मस्त खुसखुशीत तळ्यात मी हे पाहिजे, असे इतके छान होतात। फक्त जास्त पातळ टाकू नका, क्रॅक जातात, थोडेसे जाडसर टाका। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर द्यायला विसरू नका, माझे चॅनल सबस्क्राईब करा, आणि मस्त खुसखुशीत अशा पापड्या बनवा।